वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। हाय फ्रेंड्स, द सेफगार्डिंग ऑफ इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज इज द नीड ऑफ द प्रेजेंट टाइम बिकॉज देर इज नो अल्टरनेटिव टू अचीव सस्टेनेबल डेवलपमेंट आइदर दैन ICH. This episode is a part of safeguarding of intangible cultural heritage of Maharashtra, a state in India. लोकहो नमस्कार। भजन ही सांस्कृतिक संस्था महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये अनन्य असा श्वास आहे, कारण महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये भजन ही संस्था कार्यरत आहेच। दिवसभराच्या कामाच्या थकव्यानंतर संध्याकाळी मंदिराच्या पारावरती किंवा मंदिरात किंवा कोणातरी एखाद्या माणसाच्या मोठ्या ढाळजेमध्ये बसून वारकरी संप्रदायाचं भजन सुरू असतं। त्याचबरोबर महिलांची भजनही गावोगाव सुरू झालेली आहेत। मित्रहो, वारकरी संप्रदायानं भजन ही संस्था महाराष्ट्राच्या लोकमानसामध्ये सर्वदूर पसरवली असली, तिला ख्यातकीर्त केलं असलं, तरीही भजनाची प्रस्फुरणं ही फार प्राचीन काळापासून लोकमानसामध्ये असलेली दिसून येतात। कारण प्रतिकूलाच्या भयातून निर्माण केलेल्या परमेश्वराच्या प्रति श्रद्धा ठेवून स्वतःचं मानस समृद्ध करण्यासाठी भजनाची सुरुवात झाली। भजनी लागणे म्हणजे काहीतरी एखादा नाद लागणे, आणि हा नाद कशाचा? तर नामस्मरणाचा। हे नामस्मरण कशासाठी? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे ताणतणाव घालवण्यासाठी, आपल्या मेंदूमध्ये डोफामाइन सिक्रेट करण्यासाठी, त्यातून आनंद मिळण्यासाठी ही भजनाची रुजुवात लोकमानसामध्ये झाली। ही कशी झाली, काय झाली, याचा सविस्तर इतिहास या ठिकाणी सांगणं तेवढंसं प्रशस्त होणार नाही, कारण तेवढा वेळही आपल्याला या ठिकाणी नाही। एक स्वतंत्र भजनावरती मी एक एपिसोड करेन, तेव्हा यावरती विवेचन करेनच। परंतु भजनाची सुरुवात अशी झाली, त्याचबरोबर गावागावातून शेतामध्ये काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या स्त्रिया दिवसभराच्या श्रमानंतर स्वतःचा श्रमपरिहार करण्यासाठी म्हणून ज्या स्मृतींना जागे करायच्या, आपल्या लहानपणापासूनच्या किंवा ईश्वरीय किंवा लोककथांच्यामधून आलेल्या दैवतकथा यांचा स्मरण करायच्या आणि त्यातूनही भजन व्हायचं, अशी ही भजनाची एकंदरीत परंपरा आहे। आता बघा की अनेक संप्रदाय महाराष्ट्रात होऊन गेले। अग्नी संप्रदाय आहे, आनंद संप्रदाय आहे, असे अनेक संप्रदाय आहेत। वैष्णव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, वीरशैव संप्रदाय आहे, अशा अनेक संप्रदायांची स्वतःची अशी भजनावळ आहे। म्हणजे भजनांसाठी आवश्यक असणारी पदं असतील, अभंग असतील, हे त्या त्या संप्रदायांनी त्या त्या ईश्वराला किंवा त्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून निर्माण केलेले आहेत। आज आपण एका महिला भजनी मंडळाचा परिचय करून घेणार आहोत। ते आहे परभणी येथील रुद्राक्ष भजनी मंडळ। हे मंडळ महिलांचं आहे। वीरशैव समाजातल्या काही महिला भगिनींनी एकत्र येऊन हे भजनी मंडळ स्थापन केलं असलं, तरीही केवळ आणि केवळ वैष्णव संप्रदायाचीच गीतं पदं अभंग ते म्हणतात असं नाही, तर वारकरी संप्रदायाचा प्रचंड प्रभाव असलेली संत मंडळी जी आहे किंवा वारकरी संप्रदायाची जी संत मंडळी आहे त्यांचे अभंग, गवळण, भारूड अशा सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गीत गेय प्रकारांना त्यांनी आपल्या मंडळामध्ये समाविष्ट केलेलं आहे, आपल्या भजनांमधून समाविष्ट केलेलं आहे। तर आज या रुद्राक्ष भजनी मंडळाचा आपण थोडक्यात परिचय पाहू। लोकहो नमस्कार। आज आपण रुद्राक्ष महिला भजनी मंडळ परभणी यांच्याकडे आलेले आहोत। महिलांच्या भजनाची परंपरा महाराष्ट्रात नव्यानं नाही आहे, परंतु नव्या आयामात पुरुषांच्या भजनांपेक्षाही उत्तम चाली आणि नादाठेक्यात गाणाऱ्या ह्या महिला रुद्राक्ष भजनी मंडळाच्या नावाने प्रख्यात आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात आणि या भजनी मंडळाच्या संदर्भामध्ये जाणून घेऊयात। बरं, हे नाव जे आहे तुमचं रुद्राक्ष भजनी मंडळ, हे असं रुद्राक्ष नाव का ठेवलं? नमस्कार,
विश्वेशलिंगम संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरुम विश्वाराध्यम जगद्गुरुम। आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आमचे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी जगद्गुरु यांच्या प्रेरणेनेच आम्ही हे नाव ठेवलेलं आहे। अष्टावरणापैकी एक हे आवरण आहे रुद्राक्ष, आणि त्यांनी आम्हाला सुचवलं आमच्या जगद्गुरूंनी, आणि त्यांनी आम्हाला सोपवलं की तुमच्याकडे खूप काही कलागुण आहेत आणि तुम्ही हे भजन चालू करा। त्यांनी आम्हाला हे नाव सुचवलं म्हणून आम्ही रुद्राक्ष वीरेशव महिला भजनी मंडळी नाव ठेवलं। बरं, आता हे रुद्राक्ष नाव तुम्ही त्याची कारण मीमांसा केली का ठेवलं ते, परंतु हे असं डोक्यात कसं आलं तुमच्या की आपण काहीतरी भजनी मंडळ सुरू करावं, हे कोणाला सुचलं सुरुवातीला? आमच्या अगोदर आमच्या वीरशैव काही महिला होत्या, त्यांची परंपरा चालू होती। अच्छा। हां, भजन करण्याची। म्हणजे आता फक्त वीरशैव या संप्रदायाशी संबंधित असलेल्या महिलाच इथे आहेत? आहेत। हां, फक्त वीरशैव संप्रदाय। हां, वीरशैव संप्रदाय। आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे फक्त एक समाजाने एकत्र यावं। कसं होतं, प्राचीन काळी महिलांना एकत्र यायला मिळत नव्हतं। हां, बरेच असे काही कुटुंब होते। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की फक्त वीरशैव समाजातल्याच महिलांनी एकत्र यावं? नाही, असा उद्देश नाही आहे। वीरशैव समाजाच्याच महिलांनी यावं असं काही नाही आहे उद्देश। त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश हा आहे की महिलांनी एकत्र यावं। म्हणजे जसं की महात्मा बसवेश्वरांनी सांप्रदायिक संबंधानं असा स्पष्ट उल्लेख केलेला होता की आपल्या सांस्कृतिक कार्यात महिलांनी स्वतः सहभाग घेऊन इतरांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, या वचनाच्या आधारावर तुम्ही चालत आहात। हां, कोणी सुरुवात केली ही, कशी कशी सुरुवात झाली? हां सांगा सुरुवात। कारण पहिलं भजनी मंडळ होतं, ते म्हणजे आम्ही थकलोत। अच्छा, महिलांचंच होतं? महिलांचंच होतं, सासूबाईच्या सासूबाईंच्या सगळ्या होत्या। क्या बात क्या। मग ते म्हणे भजन पुढे सुरू, वारसा सुरू करा। तर मग आम्ही कसं करायचं, मग ते काशीचे जगद्गुरू आले, त्यांनी आम्हाला नारळ आणि म्हणजे आता याच्यापुढे सुरू करा म्हणजे मग आम्ही भजन सुरू केलं। मग महिला कशा कशा जुडत गेल्या, म्हणजे सुरुवातीला सगळ्यांच्याच घरातून? महिला आम्ही एक कापशेच्या वाड्यात आम्ही अगोदर सुरू केलं, कारण त्याच अध्यक्ष होते आधी कापशेच्या इथल्या, कुसुमबाई कापशे। अच्छा, त्यांनी सुरू केलेलं होतं त्यांच्यापासून अगोदर पहिल्या पिढीचं। बरं, आत्ता जे तुम हां आत्ता जे तुमच्याकडे महिला आहेत त्यांचा जरा आपण परिचय घेऊयात तुमच्यापासून। फक्त नाव सांगायचं तुमचं? आमचं शोभा अनिल खाकरे। उषा गिरीश मोताफळे। मुक्ता अविनाश खाकरे। खाकरे निर्मला प्रदीप खाकरे। सुनीता शिवानंद मोताफळे। तुम्ही? अर्चना मदन खाकरे। मी सौ वंदना प्रवीण कापसे। मी शुभांगी महादेव चौधरी। मी शिवनंदा कोंडाप्पा पत्रे। सुनंदा उमाशंकर तोडकरी। मी सौ प्रतिभा प्रकाश नावाडे। तुम्ही शिक्षक आहात का? हो। कुठल्या शाळेत? मी सुमंतई घवाणे विद्यालयाला माध्यमिक शाळेला शिक्षिका म्हणून होते। आता मी सेवानिवृत्त झालेली आहे। सेवानिवृत्त झाल्यानंतर इकडे थोडं जास्त लक्ष दिलेलं आहे। लोक हो, हा झाला परिचय। आता प्रत्यक्षात या संचांनी गायलेलं एक अभंग पाहूया।